कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज आहे आमच्या क्रिश्वीचा बर्थडे आणि आता 5-1 वाजलेत आणि आमची बऱ्याच प्रमाणामध्ये तयारी झाली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी स्वयंपाक काय बनवला आहे तिच्या बर्थडेसाठी. चपात्या करायच्या बाकी आहेत आणि बाकी भाजी आणि बिर्याणी वगैरे झाली आहे, तर तीच मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे बघा, क्रिश्वी आणि चैतन्य हे दोघे जण बसलेत, दूध बिस्किट खात आहेत ते दोघे जण आणि दिवसभर झोप वगैरे काहीच नाही घेतलेली दोघांनी पण. तर मी दाखवते तुम्हाला की मी काय बनवलं आहे बर्थडेसाठी. तर इथे बनवली आहे छोलेची भाजी, हां तिला बरीच तरी आली बरं का, आता थोडी पातळ वाटते का? तेच घेतली तुम्ही? त्याच्यानंतर ही भाजी मी बनवून ठेवली आहे. त्याच्यानंतर इथे बिर्याणी बनवली आहे, व्हेज बिर्याणी आहे आणि अजून चपात्या बनवायच्या बाकी आहेत. तर अजून वेळ आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी थांबली आहे. इकडे दाखवते, तर इकडल्या साईडला हा सोफा वेगळ्या साईडला केला आहे, म्हणजे असा होता आमच्याकडे इथे ठेवलेला, परंतु बसायला जागा जास्त भेटावी म्हणून आम्ही नेहमी काही असलं आमच्या घरामध्ये की तो इकडे लावतो, ही चेअर तिथे लागेल म्हणून. आणि इथे बड्डेची इतकी तयारी केली आहे, म्हणजे फक्त हॅपी बड्डेचं जे नाव आहे ते आणि ज्या डेकोरेशनचं आहे ते लावलं आहे, तर बलून्स वगैरे आणायचे बाकी आहेत. आणि इथे अशा पद्धतीने एवढीच तयारी झाली आहे. बलून्स 5 वाजल्यानंतर भेटणार आहेत, तर मग मिस्टर आता जात आहेत तिकडे घ्यायला. काय झालं? काय? आणि इथे बघा, क्रिश्वीचे बाबा आता बलून्स घेऊन आलेत आणि पाहुणे पण आलेत. तर हे जे आहेत समोर बसलेले ते माझ्या भाचीचे मिश्र आहेत आणि इकडे त्यांच्या आई आहेत आणि समोर जी मुलगी दिसते ती त्यांची मुलगी आहे. तुला येतं ना यूट्यूबला? हाय कर, हाय कर, हाय. तू कुठे आली आहेस? इथे. कोणाच्या इथे आली आहे? कोणाच्या इथे आली आहे? इकडे. क्रिश्वीच्या इकडे, क्रिश्वीच्या इकडे. क्रिश्वी बर्थडे कोणाचा आहे? केक आणला का तुम्ही? नाही. केक का नाही आणला? बाप्पाकडे बघ, बाप्पाकडे बघ, बाप्पाकडे बघ. बाप्पा कर, आवर दोघ पण बाप्पा कर. पुढे बाप्पा कर दिवी करते कसं बाप्पा, कसे बाप्पा करायचं आम्ही रेडी झालेलो आहोत, मी आणि ही आहे आमची भाची पोलीस. हा, ही पोलीस आहे आणि ही क्रिश्वीच्या प्रत्येक बर्थडेला मुंबईवरून येते आणि हे आहेत मिस्टर, तिचे मिस्टर आहेत. तर हे दोघे पण मुंबईवरून तिच्या बर्थडेसाठी आले, त्यांची एक छोटी मुलगी पण आहे, ती पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आरो कर ना बेटा, ते बघते कशी कर. जा ना,
कर ना टाक बेटा। आणि इथे चालू आहे डान्स। तर क्रिश्वीसोबत आणखी एक मुलगी दिसते जी डान्स छान करते, ती शेजारची आहे स्वरा। तुम्हाला अगोदर एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवली असेल, तर ती खूप छान डान्स करते आणि क्रिश्वीसुद्धा रोज तिच्याकडून काही ना काही नवीन स्टेप्स वगैरे शिकत असते। तर ह्या दोघीजणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं खेळणं पण वेगळंच असतं आणि डान्स करणं पण अगदीच वेगळं असतं। तर मुली मुलींची कॉपी करतात, तर तशीच ही पण स्वराची प्रत्येक गोष्टीची कॉपी करत असते। म्हणजे अगदी ती घरामध्ये ज्या गोष्टी खेळेल त्याच गोष्टी ही सुद्धा माझ्या घरामध्ये खेळत असते। आणि इथे बघा, आता डान्सच्या स्टेपसुद्धा तिच्या मागे मागे हिला काहीच कळत नाही आहे तरीसुद्धा करते। आणि स्वराचा डान्स एकदम परफेक्ट असतो, म्हणजे तिला कुठल्याही गाण्यावरती पटकन डान्स करायला सांगितला तरी तिला खूप छान असा डान्स येतो। नको नको, नंतर नंतर नाव सांगणार आहे। काय नाव आहे तुझं? तू कुठे आलीस? मम्मीच्या घरी काय आहे आज? कोणाचा बर्थडे आज? क्रिश्विका, तुला काय पाहिजे? क्रिश्वी केक नाही आणला, तुला केक नाही आणला। आणि इथे अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे, एकदम साधं सिंपल। आज खरं तर बलून्स भेटले नाही छान कलरचे आणि जास्त, त्याच्यामुळे थोडंसंच नाही तर आम्हा दोघांना पण खूप डेकोरेशन करण्याची खूप हौस आहे आणि खूप आवडतं। पण ऐन वेळेला गेलं की दुकानामध्ये पण काही गोष्टी शिल्लक असतात, काही नसतात त्याच्यामुळे। तर मग केकचा जो शॉप होता तिथूनच बलून्स आणलेले आणि त्याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं डेकोरेशन केलेलं। तर इथे आलेला आहे केक, तर हा जंगल थीमचा केक आहे। आणि बघा किती छान असे प्राणी आहेत। खरं तर क्रिश्वीला खूप प्राणी आवडतात, त्याच्यामुळे तिच्या बाबांनी असं सांगितलेलं की आपण असा केक घेऊया, म्हणजे ते सांगून आलेले। तर मी आजपर म्हणजे बघितला नव्हता जंगल थीम केक कसा असतो ते, तर एकदम मस्त होता। आणि प्रत्येक मुलगा सांगत होता मला हा प्राणी खायचा आहे, मला तो प्राणी खायचा आहे। झालं, आता सर्वजण क्रिश्वीचं औक्षण करून घेत आहेत। तर क्रिश्वी बघा एकदम इंटरेस्टेड असते ती, म्हणजे मागच्या बड्डेच्या वेळीसुद्धा ती स्वतःची स्वतः एकटीच बसलेली त्या चेअरवरती। आणि यावर्षीसुद्धा तिला आईबाबांची अजिबात गरज नाही पडत की घेऊन बसावं असं। आणि तिचे फ्रेंड्स पण आहे त्याच्यामुळे तिला काहीच वाटत नाही आणि ती प्रत्येक गोष्ट नेहमी एन्जॉय करते। तर तिने जो घातलेला टोप आहे तर तो तिने मला एका व्हिडिओमध्ये बघून सांगितलं होतं की मला असं घालायचं आहे। तर तिच्या बाबांना मी सांगितलं होतं की तिला असं घेऊन या, कारण व्हिडिओंमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या मुलं कॅप्चर करतात, तर तसंच तिचं पण असतं। तर मग तिने हा टोप, असा टोप जो कुठल्या तरी प्रिन्सेसने वगैरे घातलेला असेल तेव्हा तिने सांगितलं होतं मला की असा हे पाहिजे मला, म्हणजे मला घालायचं आहे तेव्हा असं बोललेली। आणि तो छान पण दिसतो खूप, तर केक शॉपमध्ये वगैरे पण तो भेटून जातो। तर आता इथे सगळे सर्वजण औक्षण करून घेत आहेत। तर ह्या ज्या आहेत त्या माझ्या भाजीच्या सासूबाई आहेत। त्याच्यानंतर ही जी आहे ती माझी भाची आहे। तर क्रिश्वीला तिच्या खिशामध्ये पैसे ठेवायचे होते तर ते तिने ठेवून दिले, तिला कोणी पण पैसे दिले की तिचं लगेच खिसा शोधते। तर मग त्याच्याचमुळे तिला ड्रेससुद्धा असा घेतलेला, तिला जीन्स पण खूप आवडते। जीन्ससाठी रडायची ती पहिली की मला जीन्स घालायची म्हणून, तर म्हटलं चला आज तिला जीन्स, म्हणजे बड्डेला तिला जीन्स घेऊया, कारण असे काहीतरी वेगळे ड्रेस घेतले की बरं पण वाटतं। आणि फ्रॉकचा जास्त यूज पण नाही होत, म्हणजे कधीतरीच घातली जाते, तर असा ड्रेस असला की कधीतरी घालता येतो काही फंक्शन वगैरे असलं तरी पण, किंवा तसं पण कुठे जायचं असलं तर। या आहेत क्रिश्वीच्या वरती राहतात त्या काकू, म्हणजे आमच्या घराच्या वरती राहतात, तर क्रिश्वी बराच वेळ त्यांच्याकडे खेळते। त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या माझ्या मिश्रांच्या मित्राची बायको, म्हणजे माझी पण तशी फ्रेंड आहे ती आत्ता, आणि तिचा मुलगा आहे तिच्या शेजारी आहेत। तर ह्या
ह्या आहेत आमच्या समोर राहतात त्या स्वराच्या मम्मी. तर ह्या तर खूपच म्हणजे आमचं दिवसभर एकत्रित हे राहतं मुलांमुळे. दिवसभर आम्ही एकत्र भेटतच असतो 10-10 मिनिटाला, आणि हिला ओळखलंच असेल. तरीही मी आहे आणि इथे मी आता सगळ्यांचं औक्षण करून घेते. सगळे पण तिथे उभे होते तर म्हटलं चला सगळ्यांचं औक्षण करून घेऊया. मुलांना पण एक हौस असते जेव्हा बड्डे असतो तेव्हा, आणि सगळेच खूप छान आनंदी असतात जेव्हा बड्डे असतो तेव्हा. तर सगळ्यांचं लक्ष मेन म्हणजे केककडे, कारण त्यांना हा प्राणी खायचा आहे, तो प्राणी खायचा आहे. ते मला सांगत होते की मी हा खाणार, मी तो खाणार. ॲक्च्युली नंतर कोणीच काही खाल्लेलं नाही आहे. तर आता करायचं आहे केक कटिंग. बहुत बाद में नहीं, हाथ मत लगा उसको, पूरा नहीं सदा करून आणि आता आली एक केक खाण्याची वेळ. तर सगळ्या मुलांना असं वाटत होतं की हा प्राणी खावा, तो प्राणी खावा, पण आम्ही सर्वजण कन्फ्यूज होतो की हे प्राणी जे आहेत ते नक्की खाण्याचे आहेत की प्लास्टिकचे आहेत. तर आम्हाला असं वाटलेलं जशी डॉल असते त्याचप्रमाणे हे प्राणीसुद्धा बसवलेले असतील आणि ते प्लास्टिकचे असतील. परंतु ते प्लास्टिकचे नव्हते, तर ते खरंच खाण्याचे होते. आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं मिक्सचर केलेलं की ज्याच्यामुळे ते एकदम व्यवस्थित असे त्यांना बनवता पण आले. आणि त्याचप्रमाणे जसं आपला चुंगम लागतो त्याप्रमाणे लागत होतं. तर खूप छान असा केक होता. फोटो लवकर आहे प्रत्येक जण म्हणजे फोटो येऊन जातील. आणि इथे चालू आहे फोटो काढण्याची गडबड. आता बड्डे म्हटलं किंवा बड्डे झाला म्हटलं तर प्रत्येकाचा एक एक फोटो असावा. तर मग त्याच्यामुळे फोटो काढण्याचं एक हे की बड्डे झाल्यानंतर केक कटिंग वगैरे झाल्यानंतर एक आठवण म्हणून फक्त फोटोज राहतात. बाकी सगळ्या गोष्टी
निघून जातात, म्हणजे नाही आठवत काही दिवसानंतर काही वर्षानंतर की कसं केलं होतं आपण, तर हे फोटो जे आहे ते खूप आठवणीमध्ये राहतात. तसं सध्याच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी स्टोरेजसाठी खूप सारे हे अवेलेबल असतात. आता जे यूट्यूबवरती व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये तर सगळ्याच गोष्टी कायमच्या टिकून राहणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. तरीसुद्धा एक फोटो असला की एक तर स्टेटसला ठेवण्याची पण सगळ्यांचीच घाई असते हल्ली, ते पण एक, आणि असं आठवण म्हणून पण एक, तर मग फोटो काढण्याचं सगळ्यांचं सगळ्यांसोबत म्हणजे जोडीसोबत एक 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 फोटो असं चालू होतं आमचं. आणि याच्यानंतर बघा जेवण करायचं आहे, तर आता उशीर पण झाला आहे, तर मग आम्ही जेवण करणार आहोत. तर जेवणामध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी व्हेज बिर्याणी बनवलेली, अजून जलेबी आणलेली आणि छोलेची भाजी आणि चपाती या गोष्टी बनवल्यात. तर मग आम्ही आता हे सगळं फोटोशूट वगैरे झाल्यानंतर जेवण करणार आहोत. तर क्रिश्वी खूप खुश असते जेव्हा तिला गिफ्ट भेटतात तेव्हा, आणि ही वरची काकू आणि वरची दीदी आहे जिया दीदी, तर यांनी छान असा खेळण्यांचा सेट आणला दिला, किचन सेट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा जो तेजू आहे, तर त्याने पण एक छान अशी स्लेट आणलेली आहे, डिजिटल स्लेट आहे ती. तर क्रिश्वीला तीच खुलून बघायची की तिच्यामध्ये काय, ती ओढून ओढून घेते त्यांच्या हातामधून की तिला काय आणलं आहे असं. आणि हे जे गिफ्ट्स आहेत ते आम्ही म्हणजे आम्ही खोलून बघण्याच्या अगोदर सगळ्या मुलांनी खोलून बघितलेत. तर हे आहेत समोरचे, तर चैतन्यचा आत्ता जवळच बड्डे झाला त्याच्यामुळे त्याला गाडी घेतली होती आम्ही, तर त्याच्यामुळे हिला पण ती गाडी पाहिजे होती, तर मग त्यांनी हिला पण तशा टाईपची गाडी आणली. परंतु तरी पण तिच्यावरून सुद्धा यांचे भांडणं होणारच, कारण त्यांना ते बघा ती रडती आहे, तिला तो जे खातो आहे ते पाहिजे म्हणून ती रुसून बसली आता. तर अशा प्रकारे संपूर्ण झाला क्रिश्वीचा बर्थडे. तर क्रिश्वीला खूप झोप पण आली आहे आता. तर हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीनच व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा.